आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात आपण पाहणार आहोत स्पीड न्यूज मध्ये। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोलेंवर टीका केली। नाना पटोलेंनी स्वतःची राजकीय पार्श्वभूमी तपासून पाहावी, पाठीत कंजीर खुपसला हे पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं अजित पवार म्हणाले। तसंच पटोलेंनी परिणाम काय होतील हे पाहून वक्तव्य करावी तसा सल्ला सुद्धा अजित पवार यांनी दिलेला आहे। माझं वाक्य हास्यास्पद नसून हे वाक्य खरं असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले। अजित पवार यांनी परिणामांचा विचार करण्याचा सल्ला दिलाय खरा, मात्र काँग्रेस परिणामांना घाबरत नसल्याची प्रतिक्रिया पटोलेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे। आमची पार्श्वभूमी सगळ्यांना सांगत असतील तर पवारांची पार्श्वभूमी संपूर्ण राज्याला संपूर्ण देशाला माहिती असल्याची घणाघाती टीका नाना पटोलेंनी केलेली आहे। परिणामांची धमकी आम्हाला देऊ नका, आम्ही लपून छपून हल्ले करणारे नाही असंही यावेळेला नाना पटोले म्हणाले। दरम्यान काँग्रेसची दगाफटका सहन करणार नसून सगळ्या तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे देणार असून त्यांना निर्णय घेणार असल्याचं सांगण्याचं नाना पटोलेंनी सांगितलेलं आहे। सत्तेसाठी आम्ही कुणासोबतही गेलेलो नसल्याचं वक्तव्य पटोलेंनी केलंय। संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक लढवणार असून या निवडणुकीला अपक्ष म्हणून सामोरं जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केलेली आहे। त्याचवेळी त्यांनी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करणार असल्याचंही जाहीर केलं आहे। राजकीय फायद्यासाठी नाही तर लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतला आहे, मात्र सगळ्या पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे। सकल मराठा समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिर असा मूक मोर्चा आयोजित केला गेलेला होता। पोलिसांकडून सकल मराठा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस बजावली गेली। तुळजापूर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना कलम 149 अंतर्गत नोटिसा जारी केल्या। तुळजापुरात सकल मराठा समाजाकडून घेण्यात येणारा मूक मोर्चा रद्द करण्यात आलेला आहे। मराठा समाजातल्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात तहसीलदारांना निवेदन दिलंय। कारवाई न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा सुद्धा पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। राज्यामध्ये शिवसेना विरुद्ध मनसे हा संघर्ष सुद्धा आता वाढत चालला आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। 14 मेला औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंची सभा पार पडणार आहे आणि या सभेलाही मनसेच्या सभेप्रमाणेच अटी शर्थी लावणार का असा सवाल मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी विचारला। तसंच त्यांनी शिवसेनेच्या सभेच्या टीझरवरूनही शिवसेनेवर निशाणा साधलाय। राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसे 11 ट्रेन बुक करणार असल्याची माहिती मिळते आहे। भाजप खासदारांकडून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होतो आहे तर मनसेकडून मात्र जोरदार तयारी सुरू आहे। महाराष्ट्रभरातनं मनसैनिक राज ठाकरेंच्या अगोदर अयोध्येत दाखल होतील। मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या मनसे तयारीत आहे, त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा आता वादळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्यातले मशिदीवरचे भोंगे हा मुद्दा अजूनही संपलेला नसताना मुंबईच्या भेंडी बाजार परिसरातनं एक धक्कादायक माहिती पुढे येते आहे। या परिसरातील 100 वर्षांहून अधिक जुन्या गोल मंदिरातील घंटा वाजवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय। हा परिसर मुस्लिम बहुल असून अजान बंद करण्यात आल्यानंतर मंदिरात घंटा वाजवण्यावर कोणीच आक्षेप घेऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी आज नवनीत राणांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतलेली आहे। सुप्रीम कोर्टाच्या राजद्रोहाच्या निर्णयानंतर किरीट सोमय्यांनी त्यांची भेट घेतली आहे। राज्य सरकारनं राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला होता। यावेळी किरीट सोमय्यांनी राज्य सरकारवर टीका केली। तसंच सोमय्यांनी संजय राऊत यांच्यावर सुद्धा निशाणा साधला। महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, शिवसेना भवनात अशी धमकीची पत्र रोज येत असतात असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। वादग्रस्त विषय न थांबवल्यास देशामध्ये श्रीलंकेसारखी परिस्थिती ओढावेल अशी भीती सुद्धा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे। एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबादमध्ये आलेले आहेत। त्यांच्या हस्ते सालारे मिन्नत एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेच्या शाखेचा औरंगाबादमध्ये भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। ही शाळा 7 मजली असून यात गरिबांना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे। राज ठाकरेंच्या सभेनंतर आता अकबरुद्दीन ओवेसींची सभा असल्यानं ते राज ठाकरेंवर भोंग्याच्या विषयावरनं नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल। हिमायत बागेत असलेल्या या सभेला मोठ्या प्रमाणावर लोक जमण्याची शक्यता आहे। मंत्रालयाजवळ राजू मुरगुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। राजू यांनी आपल्या पत्नीसह हा प्रयत्न केलेला आहे। रॉकेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न या दाम्पत्यानं केलाय। कर्मचाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला असून या दोघांनाही पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय।
पुणे रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरणी आता 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून डॉक्टर परवेज ग्रांट यांच्यासह हा गुन्हा 15 जणांवर दाखल करण्यात आलेला आहे। किडनी रॅकेटचा पर्दाफाश काही दिवसांपूर्वी झालेला होता, आता कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिशाभूल करून किडनी काढली गेल्याचा आरोप एका महिलेने केल्यानंतर ही सगळी कारवाई झालेली आहे। 22 वर्षांपूर्वी गाजलेल्या नागपूर महानगरपालिकेतल्या क्रीडा घोटाळा प्रकरणी सगळ्या 108 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एनजी देशपांडे यांनी या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। यात भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्यासह 99 आजी माजी नगरसेवक, 6 साहित्य दुकानदार आणि 4 पालिका अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। उरण जेएनपीए बंदरात जहाजात भरलेलं काळं तेल वाहून गेलंय। 25 टन इतकं काळं तेल समुद्रात वाहून गेल्याची माहिती मिळतीय। उरण जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये परदेशातनं आयात केलेल्या काळ्या तेलानं भरलेल्या जहाजातनं गळती झाल्याची माहिती समोर आलेली आहे। राज्यातल्या धरणांमध्ये सध्या 41.19% पाणीसाठा शिल्लक आहे। राज्यात टँकरच्या मागण्यांमध्ये वाढ होतीये। सध्या 281 गावं, 738 वाड्यांना 270 टँकर्सनं पाणीपुरवठा होतोय, तर कोकणात सर्वाधिक टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय। या आठवड्यात गावांच्या संख्येत 68 तर वाड्यांच्या संख्येत 175 वाढ झालेली आहे, तर टँकरच्या संख्येत 83 वाढ झाली आहे। देशाला उष्णतेच्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसला असून उकाड्यानं नागरिक हैराण आहेत। शाळकरी विद्यार्थ्यांनाही या उन्हाचा मोठा फटका बसतोय। अशात खबरदारी म्हणून केंद्र सरकारकडून शाळांना मार्गदर्शक सूचना केल्या गेलेल्या आहेत। शाळांनी आपल्या वेळा कमी कराव्यात, तसंच गणवेशाची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये अशा सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आहेत। प्रयास या पुणे स्थित संस्थेनं उष्णतेच्या लाटेचे आरोग्यावरचे परिणाम अभ्यासणाऱ्या काही संशोधनांमधनं याबाबतचे निष्कर्ष प्रसिद्ध केलेत। उष्णतेमुळे गंभीर आजार आणि मृत्यू ओढवण्याचं प्रमाण वाढल्याचं स्पष्ट केलं गेलंय। ज्येष्ठांमध्ये उष्णतेच्या लाटेनं होणाऱ्या परिणामांचं प्रमाण अधिक आहे। कल्याण पश्चिमेकडच्या काही भागात आज बत्ती गुल होणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय। त्यानुसार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 तर काही ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत वीज पुरवठा बंद असेल। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे सध्या मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या रहिवाशांना पाणी कपातीला सामोरं जावं लागतंय। पुढच्या आठवड्यात पूर्व उपनगर आणि शहराच्या काही भागात 24 तासांसाठी पाणी कपात केली जाणार आहे, तर काही भागातला पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। राज्यामध्ये पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं असून ग्रामीण भागात दररोज पाण्यासाठी आता टँकर्सची मागणी वाढतीय। सध्या 57 तालुक्यातल्या 1019 गावांमध्ये 270 टँकर्सनं पाणीपुरवठा होतोय। येत्या काळात टँकरची मागणी 500 वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवासी रूळ ओलांडत असताना अचानक ट्रेन येत होती, मात्र हा प्रवासी ट्रेनच्या खाली येणार इतक्यात तिथं कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्याचे प्राण वाचवले। हा सगळा थरार प्लॅटफॉर्मवरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। राज्यामध्ये यावर्षी 20 लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक राहणार असून ऊस गाळप झाला नाही तर शेतकऱ्यांच्या आणखी आत्महत्या होतील असा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिलेला आहे। राज्य सरकार ऊसाच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। रोम जळत असताना राजा बिगुल वाजवत होता, तशीच परिस्थिती सध्या मुख्यमंत्री आणि सरकारची असल्याची खरमरीत टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे। नाशिकमधल्या रोहिले गावातील भीषण पाणी टंचाईचं वास्तव न्यूज 18 लोकमतनं मांडलेलं होतं। या प्रकरणी आता प्रशासनानं दखल घेत साठवण तलावाकरता 40.45 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। शिर्डी शहरातील वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणावर नगर परिषदेच्या वतीनं कारवाई करण्यात आलेली आहे। अनधिकृत बांधकामांवर नगर परिषदेनं हातोडा चालवलाय। नगर मनमाड रोड लगत असलेल्या हॉटेल इंटरनॅशनल समोरच्या जागेत अतिक्रमण पथकानं कारवाई करत अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केलेली आहेत। या कारवाईनंतर शहरातील इतर अतिक्रमणधारकांनी धसका घेतलेला आहे। महाराष्ट्रातील पंढरपूर, शिर्डी आणि गाणगापूर मोठं तीर्थक्षेत्र असल्यानं देशातल्या सगळ्या भागांमधनं मोठ्या प्रमाणावर इथं भाविक येत असतात, त्यामुळे पंढरपूर, शिर्डी आणि गाणगापूर या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जास्तीत जास्त रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जाते। या संदर्भातला प्रस्ताव केंद्राकडे देणार असल्याची माहिती कमिटीचे सदस्य शिवराज गंधगे यांनी दिलेली आहे।
भारतीय शेयर मार्केट में सुरू असलेली पडझड़ अद्याप ही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये। शेयर बाजार सुरू होता 650 अंकांनी घसरला तर निफ्टी निर्देशांक ही 16,000 अंकांच्या खाली आलेला आहे। दहशतवादी संघटनांच्या कारवायांचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए लवकरच मध्य प्रदेशात कार्यालय सुरू करणार असल्याचं समजतंय। याआधी मध्य प्रदेश में एनआईएचं ऑफिस नव्हतं। मध्य प्रदेश मधल्या काही दहशतवादी संघटनांचा तपास एनआईएकडून सध्या केला जातोय। पूर्व किनारपट्टीकडे येत असलेले असनी चक्रीवादळ कमकुवत झालंय, मात्र त्यामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडे वळलं असल्याने या राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे। स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर स्पीड न्यूज मध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्या बघूया। आयपीएल मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स दरम्यान लढत होणार आहे। दरम्यान चेन्नईला प्लेऑफच्या आशा कायम राखण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे, त्यामुळे चेन्नईच्या कामगिरीकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेलं आहे। ऑलराउंडर मिचेल मार्शच्या तडाखेबंद 62 बॉलमध्ये 89 रन्स आणि डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद 41 बॉलमध्ये 52 रन्स या ऑस्ट्रेलियन जोडीच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सवर 11 बॉल आणि 8 विकेट्स राखून एकतर्फी विजय मिळवला आहे। त्या विजयानंतर 12 गुणांसह दिल्लीनं प्लेऑफमधलं आपलं आव्हान कायम राखलंय। मार्शनं 38 बॉलमधलं आपलं अर्धशतक पूर्ण केलं। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आणि टीजर्स याची जोरदार चर्चा सुरू आहे। नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय। उद्या सगळीकडे हा सिनेमा रिलीज होणार आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।